हॅप्पी सिंग यांनी त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला सामाजिक उपक्रम राबवून कामोठेवासियांना सतत हॅप्पी करत राहावं अशा शब्दात युवा नेते हॅप्पी सिंग यांना आमदार प्रशांत ठाकूर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. भारतीय जनता पार्टीचे युवा नेते हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस मंगळवारी होता. ते दरवर्षी आपला वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करतात. त्यानुसार यंदाही त्यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने 500 ज्येष्ठ नागरिकांच्या सत्कार समारंभाचे आयोजन केले होते. हा कार्यक्रम कामोठे सेक्टर 6A लोकनेते रामशेठ ठाकूर शाळेच्या पाठीमागे असलेल्या समाज मंदिरामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी साडी तसेच पुरुषांसाठी शर्ट आणि पॅन्ट पीस भेट म्हणून देण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी लकी ड्रॉचे आयोजन देखील करण्यात आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते लकी ड्रॉ काढून विजयी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांना आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, कामोठे शहर अध्यक्ष रवींद्र जोशी, माजी नगरसेवक विकास घरत, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नाना मगदुम, विद्याताई तामखेडे, युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, आनंद बुद्ध विहारचे रवींद्र कांबळे, रावसाहेब दुते, समाजसेवक भाऊ भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामोठेवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी केक कापून हॅप्पी सिंग यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. एक ना एक मी अनेक योजना सांगत राहील, पण मला खात्री आहे की तुम्हाला सर्वांना हॅप्पी करणाऱ्या या योजना तुम्हाला रोज हॅप्पी सिंग अर्जिंदर वहिनी आणि त्यांच्या बरोबरीनं या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्याकडून आपल्या घरामध्ये येऊन कळत आहेत. घरामध्ये येऊन त्याचे फॉर्म भरले जात आहेत आणि त्यामुळे निश्चितपणानं याचा लाभ आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे ही विनंती करतो. आपल्या कामोठ्यामध्ये कुठलाही विषय असू द्या, कुठली अडचण असू द्या, त्या प्रत्येक विषयामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मी मदत केली पाहिजे ही हॅप्पी सिंग यांची आणि त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाराची भावना सातत्यानं असते. तुमची एक अडचण कळू द्या, रात्र दिवस न पाहता हॅप्पी सिंग त्यांचे सहकारी त्या ठिकाणी येऊन धावतात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला. भारतीय जनता पार्टीचे आपले अध्यक्ष असतील किंवा आमचे नगरसेवक असतील, या सगळ्यांना या कामामध्ये त्या अडचणीच्या विरोधामध्ये उभं करतात, अन्यायाच्या विरोधामध्ये उभं करतात आणि त्या माध्यमातून कुणावरही अन्याय होऊ नये याच्यासाठी हॅप्पी सिंग डोळ्यात तेल घालून काम करत असतात. आता हळूहळू त्यांना भाषणसुद्धा करावं लागणार आहे, त्यामुळे मला खात्री आहे की आज हे कार्यक्रम संपायच्या आधी 2 मिनटं का होईना हॅप्पी सिंग हे भाषण करणार आहेत. या गेटच्या आतमध्ये ते भाषण करतात असं मी ऐकलेलं आहे. आता या गेटच्या बाहेरसुद्धा त्यांना भाषण करावं लागेल. मला खात्री आहे की तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छांच्या माध्यमातून हॅप्पी सिंग तुमच्या व्यथा वेदना चांगल्या पद्धतीनं मांडायला सुरुवात करतील. आज त्या व्यथा वेदना सोडवण्यासाठी ते काम करतायत. येणाऱ्या कालावधीमध्ये तुमच्या आशीर्वादानं हॅप्पी सिंग वहिनी म्हणजे भाभी आणि त्यांचे सर्व सहकारी जे जे काम हातात घेतील त्या प्रत्येक कार्याला मी माझ्या परीनं मनापासून शुभेच्छा देतो. येणाऱ्या सर्व कालावधीमध्ये कामोठावासियांचं संकट दूर करण्यासाठी आम्हा सर्वांना परमेश्वरानं ताकद द्यावी इतकी विनंती या ठिकाणी करतो आणि त्यासाठी परमेश्वरानं हॅप्पी सिंग वहिनी यांना उदंड आयुष्य, चांगलं आरोग्य द्यावं अशी प्रार्थना देवाच्या चरणी करतो. हॅप्पी सिंग यांना मी फार पूर्वीपासून जेवढा मी बघत आलेलो आहे, अतिशय उत्साही, गोड आणि सर्वांना घेऊन चालणार असं व्यक्तिमत्व आपण चटकन समजतो की हॅप्पी सिंग जी म्हणजे अतिशय उत्साही असे व्यक्तिमत्व आहेत आणि त्यांना संयम म्हणजे किती हा प्रश्न पडावा. पण खरोखर मी मित्रांनो सांगेन की संयम हा शिकावा तर हॅप्पी सिंग जी यांच्याकडून आपण त्यांच्याकडे पाहून त्यांच्या शैलीकडे पाहून आपण असा गैरसमज करू शकतो. परंतु त्यांनी कधीही त्यांनी या इथे रिझल्टसाठी त्यांनी कधीही घाई केली नाही आणि म्हणूनच आज सर्व जनतेपर्यंत ते पोचू शकलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून हॅप्पी सिंगजी यांचा येथे उदय होऊ शकलेला आहे. आणि त्यांना आमच्या हॅप्पी दीदी म्हणजे आमच्या हरजिंदर कौर मॅडम यांनी नेहमी सतत साथ दिलेली आहे. नेहमी ते समाजकारण असेल किंवा
कोणत्याही ठिकाणी ते नेहमी त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत आणि म्हणूनच आज ते सुद्धा एक सध्या एक लोकप्रिय असा चेहरा झालेले आणि एक आश्वासक असा कामोठ्या कॉलनीमधील चेहरा झालेले असे आपल्याला दिसून येतात. या हरप्रीत सिंग जी यांच्या वाढदिवसानिमित्त मी दोघांनाही मी इथे त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि पुढील राजकीय कारकिर्दीसाठी दोघांना मी इथं शुभेच्छा व्यक्त करतो त्यांच्यासाठी. आपले रक्ताची नाती एका बाजूला आणि आपण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं या शहरात जेव्हा आलो, कुठंतरी पश्चिम महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, कोकणाच्या कोपऱ्यातनं कुठंतरी इथं आलो, रोजीरोटीसाठी आलो किंवा अन्य कुठल्या विषयासाठी आलो, इथे आल्यानंतर आपला परिवार त्या ठिकाणी, नातीगोती त्या ठिकाणी राहतात, आपल्याला त्या ठिकाणी सातत्याने जाता येत नाही. पण हॅप्पी सिंगजी सारखे काही कार्यकर्ते असतात की जे आपल्या सगळ्यांना एका माळेमध्ये गुंफण्याचं काम करतात आणि आपला एक परिवार या ठिकाणी घडवतात. एकमेकांच्या सुखदुःखात त्यामुळे आपण उभं राहू शकतो आणि एकमेकांच्या बरोबर उभं राहून एक नवीन परिवार तयार झाल्यामुळे आपलाही आत्मविश्वास कुठेतरी वाढत असतो. मला वाटतं की एक चांगलं काम हॅप्पी सिंगजी करतायत, सातत्याने हे काम ते अविरतपणे करत राहत आहेत. एखादा विषय एखाद्या वेळी करणं सोपं असतं, नव्याची नवलाई दाखवणं अति सोपं असतं, पण एखाद्या विषयातलं सातत्य टिकवून ठेवणं हे अवघड असतं. एखाद्या समाजसेवेचा विषय केला आणि सोडून दिला असं न करता कोरोना काळातलं त्यांचं काम आपण बघू शकता की स्वतःच्या खांद्यावर सॅनिटायझेशनच्या मशीन घेऊन सगळ्या माझ्या विभागातल्या नागरिकांची काळजी घेणारं व्यक्तिमत्व म्हणजे हॅप्पी सिंगजी आहेत. माझ्या विभागामध्ये संस्कृती टिकली पाहिजे आणि सांस्कृतिक कार्यक्रम व्हायला पाहिजे, त्यासाठी दहीहंडी असेल किंवा अन्य उपक्रम असतील, सातत्याने त्या माध्यमातून संस्कृती जपवणारं व्यक्तिमत्व म्हणजे हॅप्पी सिंग आहेत. आमच्या माता भगिनींना ताकद मिळाली पाहिजे, त्यांचं सबलीकरण व्हायला पाहिजे, म्हणून हॅप्पी सिंग जी असतील किंवा आमच्या वहिनी असतील, सातत्याने मातृशक्तीला ताकद देण्याचं काम ज्यांनी केलं तो हा परिवार आहे. आणि त्यामुळे आमची युवा शक्ती किंवा समाजातला प्रत्येक घटक यांच्यासाठी जे अविरतपणे हॅप्पी सिंग आपण काम करताय, मी आई जगदंबेचरणी प्रार्थना करतो की आपल्याला अजून बळ मिळो, अजून ताकद मिळो आणि आपली ही शक्ती अजून वाढत जाओ.